दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर इथं शिव शाहू सेना आणि दत्ताई संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना टोप्यांचं वाटप करण्यात आलं. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर इथं शिवशाहू सेना आणि दत्ताई संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पादत्राणे आणि टोप्यांचं वाटप प्रतिभा वाघचौरे आणि सुभाष वाघचौरे यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमा पूजनानं करण्यात आली. या प्रसंगी सुशांत वाघचौरे यांनी प्रस्तावनेत कार्यक्रमामागचा उद्देश स्पष्ट केला. आपण वेगवेगळ्या त्रासाला संकटाला सामोरं जाऊन हे शिक्षण सगळं घेत असतो. खर तर आज चप्पल वाटप टोपी वाटपचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतोय. मागही जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण कार्यक्रम घेतला होता, तो मुलांना खाऊ वाटपाचा आणि शैक्षणिक साहित्य म्हणजे वही वाटपाचा कार्यक्रम घेतला होता. तशाच पद्धतीचा कार्यक्रम आपण भविष्यात घेणार आहोत. पण आता मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि आता मुलांना सुट्ट्या लागणार आहेत. काही कामाच्या निमित्ताने ज्यावेळेस मी वडापूरला आलो किंवा येतो सातत्यानं, त्यावेळेस नेमकी शाळा सुटलेली होती आणि आपल्या जिल्हा परिषद शाळेची मुलं त्या ठिकाणी मी शेतात जात असताना पाहिलं तर दोन तीन मुलं होती, आनोळखी पोरं होती ती, आणि ती पटपट पाय पळत असावेत, पटपट ती चालत गेली आणि सावलीत उभा राहिली. ती 5 मिनिटं थांबून ती परत पुढच्या सावलीकडे गेली, पळत पळत गेली आणि पुन्हा सावलीत जाऊन उभारली. आणि खऱ्या अर्थानं मनाला चटका लावणारा हा प्रसंग होता. आणि त्यावेळेस कुठं तर मनात असं वाटून गेलं की बा ह्या पोरांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे. काहीतरी करतो म्हणजे फार काही मोठं करत नाहीये, तो एक खारीचं वाटा आहे असं म्हटलं तर हरकत नाही. तर दक्षिण सोलापूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजीव इंगळे यांनी शिवशाहू सेना आणि दत्ताई संघटनेनं राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करून समाजातील प्रत्येक व्यक्तीनं आपल्या संवेदना जागृत ठेवून समाजहिताचं कार्य करण्यासाठी पुढे येण्याचं आवाहन केलं. जागा असणं एखाद्या सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता संवेदना जागा ठेवतो आणि तुमच्यासारख्याला तुमच्या पायाचे चटके ते त्याला दिसतात, हजारांना दिसतात का. या प्रसंगी प्रतिभा वाघचौरे यांनी प्रत्येक व्यक्तीला समाजाचं दायित्व असतं ते प्रत्येकानं पार पाडण्याचं आवाहन त्यांनी आपल्या भाषणातून केलं. आता प्रश्न आपल्याला उपक्रम झाला की चप्पल वाटप आणि टोपी वाटप, तर त्याबद्दल सांगायचं तर हे मला काही माहित नव्हतं आणि जेव्हा हे कळलं तेव्हा मला खरंच खूप आनंद वाटला की आपल्या सर्वांचं हे कर्तव्यच आहे की आपण जे काही कमावतो त्यातलं काही समाजापर्यंत पोहोचवावं. अगदी फुल ना फुलाची पाकळी, फार काही मोठं आपण करू शकत नाही पण जे आहे त्यातून पण काहीतरी देण्याची भावना निर्माण होणं हे फार महत्वाचं आहे आणि ते मला इथं सुशांत भैयामध्ये सुजय भैयामध्ये दिसलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वडापूरचे माजी सरपंच प्रदीप पाटील हे होते. या कार्यक्रमास माजी सरपंच बंडू वाघचौरे, शाळेच्या मुख्याध्यापिका पार्वती जाधव, अभियंता सुजय वाघचौरे, मयूर गवते, सुनील खुळे, अर्पणा वाघचौरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राहुल बिराजदार यांनी केलं तर विश्वास पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद वडापूर शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षक वृंद आणि अंगणवाडीच्या सेविका, मदतनीस उपस्थित होते.